अध्यक्ष रविंद्र सावंत ने आज नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और नवी मुंबई मनपा के कॉन्ट्रैक्ट कामगारों और सेवा कर्मियों के विभिन्न मुद्दों पर चर्चा करते हुए उनके समाधान की मांग की। कर्मचारियों को न्याय दिलाने के लिए आक्रामक रुख अपनाते हुए रविंद्र सावंत ने आयुक्त से शीघ्र निर्णय लेने पर जोर दिया। देखिए रिपोर्ट। महानगर पालिका में काम करने वाले विभिन्न विभागों के कॉन्ट्रैक्ट कामगारों और सेवा कर्मियों का मुद्दा उठाते हुए आज कांग्रेस नेता और इंटक जिलाध्यक्ष रविंद्र सावंत ने मनपा आयुक्त से मुलाकात की और निवेदन देते हुए लंबित मुद्दों का शीघ्र समाधान करने पर जोर दिया। कर्मचारी संगठनों के तमाम पदाधिकारियों और प्रतिनिधियों के साथ आयुक्त से चर्चा करते हुए कामगार नेता रविंद्र सावंत ने कॉन्ट्रैक्ट कामगारों को सहाय करने, समान काम और समान वेतन दिलाने एवं आरोग्य बीमा सहित कई मुद्दों पर चर्चा की। इसके साथ ही मानसून के दौरान कॉन्ट्रैक्ट कामगारों को जरूरी सेवा सुविधाएं देने की भी मांग की। आयुक्त से मुलाकात के बाद उन्होंने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। आयुक्तांची कर्मचारी अधिकारी संघटनेच्या माध्यमातून इंटकच्या माध्यमातून 48 मुद्द्यांवरती चर्चा झाली। आयुक्त हे प्रत्येक 43 मुद्द्यांवरती चर्चा झाली। 43 मुद्दे होते, समस्या होत्या कामगारांच्या आणि सर्व कामगारांचे प्रतिनिधी यांना बरोबर घेऊन आम्ही आज चर्चा केली। आयुक्त हे प्रत्येक कामगाराच्या बाजूने ठाम असतात आणि सकारात्मक निर्णय देतात। सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो ठोकमानदंडच्या कर्मचाऱ्यांचा होता, ज्या ठोकमानदंडच्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत ESI PF जर लागू झाला, ESI मेडिक्लेम सुविधा आणि समान काम समान वेतन मिळत नाही आहे, तर आम्ही त्यासाठी दरवेळेला सातत्याने ठोकमानदंडच्या कर्मचारी 540 कामगार आहेत त्यांना परमनंट करावं, कायमस्वरूपी करावं म्हणून शासनाकडे प्रस्तावही पाठवलेला, पण प्रस्ताव स्थळाला नगरविकास विभागाने त्याला स्थगिती दिलेली आहे, त्यावर पुन्हा चर्चा चालू आहे। आज ते फक्त 18 ते 20 हजारावरती काम करतात, त्यांचं भवितव्य काय, 8-10 वर्ष त्याला काम करतात, तर त्यांना कायमस्वरूपी करा म्हणून आमचंच आहे, पण सध्या त्यांना कमीत कमी ESI तरी द्यावा, कारण की स्वच्छता उप निरीक्षक आहे अधिकारी जो तेजस ताटे म्हणून काही महिन्यापूर्वी कामावरून येताना अपघात झाला, अपघात झाल्यानंतर प्रशासनाने त्याने डुंकूनही पाहिलं नाही, त्याला भरपाई नाही दिले, त्याला स्वतः खर्च करावला, आज दोन्ही पायाने तो फ्रॅक्चर आहे आणि डोक्याला पण मार लागलेला आहे, पण त्याने स्वतः उपचार केला, आज त्याला बिनपगारी त्याला घरी बसून आहे। ठोकमानदंडचे काम जे कामगारांचे कर्मचारी आहेत त्यांना साधं हॉस्पिटलमध्ये आजारी जरी पडलं, कोणत्याही गोष्टीने ताप आला किंवा कोणताही आजार झाला तर त्याला भरपगारी रजा मिळत नाही, या विषयावर पण आम्ही आयुक्तांशी चर्चा केली की त्यांनाही रजा मिळावी, त्यांना ESI किंवा मेडिक्लेम काही दिलंच पाहिजे। या मुद्द्यावरती आयुक्तांनी मी सकारात्मक चर्चा केली। शिक्षण मंडळ बहुदेशीय कामगार म्हणून काम करतात, त्या ज्या ठेकेदारकडे काम करतात त्यांनी PF ESI फार उशिरा भरलेला, आम्ही मागणी केल्यानंतर 8 महिने उशिरा भरला। बरेचसे ठेकेदार नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये PF ESI भरतच नाही, तरी बिलं त्यांना दिले जातात, त्या विषयावरती आयुक्तांना आम्ही निदर्शन आणून दिलं की हे PF ESI दिला पाहिजे। एक जरी बोट जरी आपलं कापलं गेलं कामावर असताना तरी त्याला काय लाईफ टाईम पेन्शन मिळते, तर ESI न भरता कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार खिशात घालतो, पण त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून आयुक्तांनी निवेदन दिले। आणि जो ठेकेदार बहुदेशीय कामगारांची पिळवणूक करतोय, त्यांचे एरियज विरियज खात असतो म्हणजे त्यांना देते नाही पूर्ण, तर अशावर त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं, ह्याही मागणी केली। पगारवाढीचे ते ओव्हर टाईम आणि ठोकमानदंडच्या पगारवाढी संदर्भात चर्चा, आम्ही तर समान काम समान वेतन मागितले। आम्ही सर्वात पहिलं आपण नवी मुंबई महापालिकेमध्ये पिंपरी चिंचवडच्या धर्तीवरती जसं पिंपरी चिंचवड लागू केलं त्या याच्यावरती आपण समान काम समान वेतन GR वगैरे देऊन पहिली आपण मागणी केलेली। सफाई कामगारांना कोविड भत्ता मिळावा, जेवढे पण आता यांनी कोविडमध्ये थांबले तर कोविड भत्ता मिळावा हे आयुक्तांनी सांगितलं आहे। आता या 8-10 दिवसात कोविड भत्ता सर्वांना ज्यांनी आपण जसं आयुक्तांना आदेश होते त्याप्रमाणे सगळ्यांना कोविड भत्ता मिळेल आणि समान काम समान वेतनची बैठक एकदा फायनल करून ते समान काम समान वेतन कंत्राटी कामगारापासून ठोकमानदंडच्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना लागू होईल, यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।